पोलिसांनी नाहक बळी गेला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी केला असता डॉक्टर दाऊद खान याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान डॉक्टर खान यांचे सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे देखील उघडकीस आले. त्याच्यामध्ये सदरचा मोहम्मद दाऊद खान हा जो आरोपी आहे याला अटक केलं. त्याला अटक केल्याच्या नंतर लक्षात आलं की हा जो BU MS जी पदवी आहे या पदवीच्या व्यतिरिक्त काही बनावट पदव्या त्याने मिळवल्या होत्या. जसं MD मेडिसिन असेल, त्याच्यानंतर CCH असेल, CGO असेल, GMLT असेल, DHES असेल, या वेगवेगळ्या पदव्या सर्टिफिकेशन त्यांनी मिळवले होते. त्याचा तपास केला असता त्याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद फरान शाहिद शेख हा राहणार मुंब्रा आणि डॉक्टर अब्दुल रहमान हकुमुद्दीन खान राहणार भिवंडी यांच्याकडे BU MS पदवी आहे आणि या डॉक्टरांच्या मदतीने त्याने ह्या बनावट पदव्या मिळवल्याचं निष्पन्न झालं. त्या दोन्ही डॉक्टरांना पण या सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. ठाणे महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट असं कॉमन त्याचा सर्वे करून जे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांनी कारवाई करण्यात आली. सर, ते दोन डॉक्टर जे अटक केलेले आहेत त्यांच्यावरती काही गुन्हे आहेत का किंवा अगोदर असं त्यांच्याकडून पेशंट दगावल्याची काही घटना तपासामध्ये समोर आलेली नाही आहे. परंतु दोघेही यातला जो डॉक्टर फरहान शाहिद शेख आहे आणि हा मोहम्मद दाऊद खान हे दोघेही पुण्याला त्यांनी BU MS केलेले असं तपासात. सर, ते ॲलिओपॅथिक गोळ्या आणि इंजेक्शन वगैरे द्यायचे का? हे जे आहेत हे जे ॲलोपॅथीची जी प्रॅक्टिस करतात जनरली काही लिमिटपर्यंत हे प्रॅक्टिस करतात त्याची म्हणजे ताप आला, तोंड दुखते, पाठ दुखते, तर त्याच्या चुकीच्या पद्धतीने आता आम्ही कोणत्या इंजेक्शन दिलं काय दिलं त्याचा डाटा घेतला आणि तो वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवला तर त्या औषधांची काय प्रतिक्रिया होऊ शकते किंवा काय त्याचा उपयोग होऊ शकतो हेच त्या डॉक्टरांना माहीत आणि त्याची तब्येत बिघडायला लागली त्याच्यामुळे हेच त्याच्यावर प्रयोग करत गेले आणि त्याच्यात त्याचा जीव. सर, कुठल्या प्रकारची औषध दिली त्यांनी आपल्या डॉक्टरांनी? एका तासात 4 इंजेक्शन दिले असं कळलं आम्हाला. एक त्यांनी आता इंजेक्शन डेक्झा 2 ml, डेरीफेफिलिन इंजेक्शन पेन 10 ml की ज्याचा तो जो डोस आहे तो तेवढ्या प्रमाणात द्यायला नव्हता पाहिजे. तो जास्त झाल्यामुळे त्याला याचा काय परिणाम होतो सर याच्यावरती माणसाला दिल्यावरती इंजेक्शन दिल्यावरती? याच्यामध्ये जर त्या इंजेक्शनची जर रिॲक्शन झाली तर ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं, हार्ट बीट जे कमी होतं त्याच्यातून अटॅक होऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मृत्यू येऊ शकतो. दिनांक 24 एप्रिल 2019 रोजी काल अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडलेली होती की जो 24 वर्षाचा मुलगा त्याचं नाव अंकित रमण पाटील त्याचं पुढच्या 8 दिवसामध्ये लग्न होतं. अशा मुलाला केवळ पोटात दुखण्याच्या निमित्ताने तो डॉक्टरांकडे गेलेला होता. परंतु तो डॉक्टर हा त्याचा मृत्यू ठरेल हे त्याला माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो त्याच्याकडे गेला आणि केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये त्याच्या इंजेक्शनाने त्याचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत खेदाची आहे. या डॉक्टरांना आपण एक प्रकारे देव मानतो की तो एखादा त्यांचे जीव वाचवतो. परंतु हा राक्षसरूपी डॉक्टर या अंकीच्या जीवनात आला आणि बिचारा तो आपल्या मृत्यूलोपी गेलेली आहे. परत इन्व्हेस्टिगेशन नंतर जवळजवळ 2 महिन्यांनी आरोपी डॉक्टर मोहम्मद दाऊद खान याला अटक करण्यात आली. परंतु ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये करताना पोलिसांना अजून काही सूत्र अशी हातात सापडली की त्याच्याकडे असलेल्या ज्या बोगस डिग्र्या आहेत या कोणी दिल्या, काय दिलाय, त्याच्याकडच्या जर डिग्र्या तपासल्या गेल्या तर ह्या सगळ्या बोगस होत्या. केवळ 200-300 रुपयाने त्यांच्या विकत घेतलेल्या होत्या आणि या डिग्र्यात कोणी दिल्या तर ते दोन डॉक्टरांना सुद्धा अटक केलेली आहे. आणि ह्या तपासामध्ये असंही निष्कर्षणास आलेलं आहे की कोल्हापूरला की जी डिग्री या डॉक्टर दाऊद खानने जी खोटे किंवा बोगस प्रॅक्टिस करतोय तिथे कॉलेज केव्हाच बंद झालेलं आहे. अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन फार उत्कृष्टरित्या या टीमने चालू केलेलं आहे. त्यामुळे हे आलिमकर परिवार ज्याचं हे दुःखाचं एक डोंगर कोसळलेला होता. परंतु आता ह्या डॉक्टरांना आरोपींना जे अटक केलेलं आहे त्यामुळे छोटीसा एक सुखद धक्कादायक त्यांना मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे अंकित आज आपल्यात नाही आहे, त्याचा मृत्यू झालेला ही दुःखाची बाब आहे. परंतु त्याच्या मृत्यूने एक प्रकारचा आवाज उठवलेला आहे की समाजात जे मोगल डॉक्टर आहेत आणि अशा पुढे अनेक असे बळी जाणार होते त्यांना पुढे ते आया बसलेला आहे. त्यामुळे आलिमकर परिवारातर्फे संपूर्ण टायगर प्रोटेक्शनतर्फे आणि त्यांच्या ग्रामस्थांतर्फे टायगर प्रोटेक्शनचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच मृत अंकित प्रकरणानंतर वकील प्रदीप बावीसकर, दिनेश जाधव यांच्या अनेक व्यक्तींनी सातत्याने टायगर पोलीस स्टेशन येथे पाठपुरावा केला आणि पोलिसांनी अनेक बोगस डॉक्टरांना पकडून कारवाई केली. याबद्दल अंकितच्या नातेवाईकांनी पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रतिनिधी शरद शहाणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.